येवला येथील मुस्लिम समाज बांधवांकडून इफ्तार पार्टीच्या निमित्तानं राष्ट्रीय एकात्मताचं दर्शन. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान उपवासाच्या निमित्तानं विविध ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येतं. जातीय सलोखा निर्माण व्हावा व हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ह्याच पार्श्वभूमीवर येवला येथे 24 एप्रिल रोजी मुस्लिम समाज बांधवांकडून सायंकाळी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसंच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार किशोर दराडे, शहर काझी सलीमुद्दीन मिसबाही यांच्यासह विविध धर्मातील धर्मगुरु तसेच प्रमुख यांनी देखील इफ्तार पार्टीच्या शुभेच्छा दिल्या व आपलं मनोगत देखील व्यक्त केलेलं आहे. याप्रसंगी येवला येथील तहसीलदार प्रमोद हिले, मनमाड येथील उपविभागीय अधिकारी समीर सिंह साळवे, शहर PI भगवान मथुरे, तालुका PI अनिल भवारी, सर्वपक्षीय नगरसेवक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. इफ्तार पार्टीचं नियोजन करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले. स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला. आता उपवासाच्या पर्वाचं औचित्य साधून या राष्ट्रीय एकात्मता साधत असताना सर्व येवला तालुका वासीय मुस्लिम बांधवांनी आजच्या पवित्र दिनी केलेली गोड अशी निवड आणि या दिवशी सर्व बांधवांना एकत्रित करून विशेषतः प्रत्येक धर्माचे धर्मगुरू यांना या ठिकाणी मानसन्मानानं त्यांचं संतपूजन करून एक प्रेमाचा दिलासा तुम्ही दिला. आज या दगदगीच्या जीवनामध्ये आणि समाजामध्ये जर बघितलं तर जातीयवाद आणि वेगवेगळ्या प्रकारचा मनस्ताप आपण दररोज TV ला इतर ठिकाणी बघतोय. येवलेकरांनी सर्व मुस्लिम बांधवांनी जो गोड असं हे नियोजन या ठिकाणी केलं की 18 पगार जाती एकत्रित येऊन भगवंतानं फक्त स्त्री आणि पुरुष अशा दोन जाती निर्माण केल्या, भेद मानवानं निर्माण केला, तो भेद अंतर्मनातला समूळ नष्ट करण्यासाठी अशा या पवित्र असणाऱ्या महिन्याची उपवासाच्या निमित्तानं निवड करून आपल्या तालुक्याची भाग्यविधाती, महाराष्ट्राचं वैभव, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब आणि सर्व समता परिषदेचे कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा केला. त्यामध्ये आम्हा सर्व धर्माच्या धर्मगुरूंना या ठिकाणी आपण प्रेमानं संधी दिली. त्याबद्दल या सर्व मुस्लिम बांधवांना, येवलेकरांना आम्ही कोटी कोटी वेळेस प्रणाम करतो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे किंवा न पाहे याती कुळाचा विचार हे आमच्या संत परंपरेनं आम्हाला दाखवून दिलं की नुसतं बोलण्यापुरतं नसावं, ते कृतीत असावं, ते आचरणात असावं. यासाठी या विचारमंथनानं या व्यासपीठावर तुमच्या आमच्या विचाराची देवाणघेवाण केली गेली आणि खऱ्या अर्थाने आपण तुम्ही आम्ही वेगळे नाही, भगवंतानं तुम्हा आम्हाला चेतना दिली, हा सुंदर निर्देह दिला, तो कशा पद्धतीनं सार्थकी लाभावा, पापाला माणसानं कसं घाबरलं पाहिजे, पुण्य मिळवण्यासाठी काय व्रत वैकल्य केलं पाहिजे, याचा एक आदर्श भाव म्हणजे आजचा हा पवित्र हा महिना. आणि या रोजाच्या महिन्यामध्ये आज याची सांगता करत असताना रमजान ईदीनं याची सांगता होते म्हणून आमच्या संपूर्ण उभय सर्व धर्मगुरूच्या वतीने आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं माझ्या सर्व वैष्णव वारकऱ्यांकडून आजच्या या पवित्र दिनी या ठिकाणी सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना ईदीच्या हार्दिक शुभेच्छा. मानवाने मानवाशी मानवासारखा व्यवहार करणं असं तथागत सम्यक संबुद्ध सांगतात आणि आज या ठिकाणी रमजान ईदच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांनी सर्व बौद्ध धर्मगुरू असतील प्रत्येक धर्मातील बौद्ध धर्मगुरूंना या ठिकाणी उपस्थित केलं आणि समता आणि राष्ट्राची एकात्मता या ठिकाणी दर्शवलेली आहे. त्यांना तथागत सम्यक संबुद्धांच्या सद्धर्माचा लाभ हो. या ठिकाणी रमजान ईदच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय. सारे कार्यकर्ता और सारे भाइयों, रमजान का जो महीना जो है बहुत पवित्र माना जाता है. एक तरफ से ये शरीर शुद्धि के साथ साथ मन की शुद्धि का भी अनुभव आपको देता है. शरीर शुद्धि का अनुभव है उसमें और मन शुद्धि जो है वो सबसे इम्पॉर्टेंट.
जो हमारा दिल वो शुद्ध है तो सारी दुनिया से शुद्ध रहती है। अगर दिल शुद्ध नहीं है तो फिर हम जो है सिर्फ खुद अपने लिए विचार करते हैं, समाज दुनिया